सद्गुरु संत बहुमा त्यांच्या ह्या उत्सवानिमित्त ज्या ठिकाणी पुढे ठिकाणाहून आपल्या ह्या सद्गुरूच्या दर्शनासाठी आणि या सद्गुरूच्या उत्सवासाठी जे जे भाविक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्व भाविकांचं त्या भटवाडी नगरीत मी प्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या सद्गुरू संत बाळूमामाचे जे भक्तमंडळ आहेत आणि ह्या भक्तमंडळाच्या भटवाडी विभागातील जे भक्तमंडळे आहेत त्यांच्या वतीने हा उत्सव साजरा होत असताना मी ह्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांचं एक चांगला असा उपक्रम आपण ह्या भटवाडी विभागामध्ये कित्येक वर्षापासून करत आहात आणि एक चांगली सेवा आपण सद्गुरू बाळूमामांची करत आहात आणि आपल्या ह्या सर्व समाजाला एकत्र घेऊन येण्याचं कार्य आपण ह्या ठिकाणी करत आहात आणि एक चांगलं कार्य आपण करत असल्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो, आपलं कौतुक करतो. आणि हे असंच जे धार्मिक कार्य आहे हे आपल्या हातून सदैव होईल अशी सद्गुरु साहेबांनी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी स्वर्गमामा आहेत आणि सर्वच ह्याचे पदाधिकारी असेल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अशीच सेवा आपल्या हातून होईल अशी पुन्हा एकदा आपल्याला सद्गुरु साहेबांनी प्रार्थना करतो. या ठिकाणी माझ्यासह माझे मित्र बाबू शेठ सारुंगे, राजन कदम, अमृतजी कचरेकर, मनोजी आहिरे, प्रमोदजी पेल्लेकर, संतोषजी डाकी, खरोखर आपण या सर्वांचं मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या मंडळाचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या कार्यास हार्दिक शुभेच्छा टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठिंबा मंडळाचे अध्यक्ष संजय गाडगे, पेटा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. राकेश मोरे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख भिवंडी, धन्यवाद मोरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपले सर्वांचे आम्ही आभार. धन्यवाद साहेब, स्वागत करतो. स्वागत त्यांनी तो स्वीकार करावा असं त्यांना मी मला विनंती करतो. एक मिनट थांबा,
कृष्णा पांडे हमें तो सम्मान करते आमचे भक्त मंडळ त्यांचे या ठिकाणी मंडळाचे आमचे बाळासाहेब विश्वास प्रभू भगवानाच्या नावाने चांगले धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद असेच आपले सहकार्य आहे एकदम तुम्ही काम सदस्य माधव भक्त साहेब हे शास्त्र पण समाजाचे लोकप्रिय नेते माननीय सुरेश भाऊ कांबळे तसेच जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी आज दिलेला आहे त्याबद्दल धन्यवादाच्या वतीने आम्ही आज भारत खूप
येथील भटवाडी मित्र मंडळाच्या वतीने श्री सद्गुरु वाळूमामा यांच्या जयंतीनिमित्त जे जे कार्यक्रम ठरले होते त्या कार्यक्रमासाठी आम्हाला उपस्थित केले होते. आम्हाला त्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा मान ठेवून आम्ही सकाळी लवकर निघालो, परंतु वाटेत काही कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या अपेक्षा ह्या सगळ्यांना वेळ देत इथपर्यंत यायला उशीर झाला. त्याबद्दल मी या बाळूमामा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे उशीर झाला त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो, कारण की सकाळपासून तुम्ही माझी वाट पाहत आहे. आज बाळूमामा जे बाळूमामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना काल झाली इथं आणि आज मंडळाचा कार्यक्रम ठेवलाय, तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहिलो आहोत. तुमच्या विनंतीला मला मी दोन येत आलो आहेत. नारायण आबा पाटील सुद्धा माझ्यासोबत येणार होते. ते आमचे गुरु आहेत. त्यांचा माझा काल रात्री फोन झाला. मला त्यांनी सांगितलं की जवळचे काही लग्न असल्यामुळं घरातले लग्न असल्यामुळं मला काही येता येत नाही. तुम्ही माझ्या वतीने त्यांना सांगा, त्यांची माफी मागा. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतोय. आज तुम्ही यायचं बोललं, कार्यक्रम चांगले घेतात दरवर्षीप्रमाणे. तुम्ही यावर्षी कार्यक्रम चांगला घेतात. इथून पुढे असंच कार्यक्रम चांगले घेता, सर्वजण एकत्र राहा. आणि फक्त धनगर म्हणून नाही, आपल्या भागातले सगळेजण तुम्हाला कसे एकत्र येता येईल या गोष्टीचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही सर्वजण संघटित होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची ताकद दाखवता येणार नाही. तुम्ही सगळेजण संघटित झाला तर त्या गोष्टीचा तुम्हाला समोर काही फायदा नाही. आमच्या भागामध्ये भूमपराच्या मध्ये तुमचे काही काम असून द्या, कोणतंही काम तुम्ही माझ्याकडे घेऊन येईल. तुमचं काम मी सहज आणि मला कुठल्या पदाची गरज नाही, पक्षाची गरज नाही. वैयक्तिक मी माझ्या ताकदीवर तुमची कामं करून देतो. आणि पुढच्या इथं बोलल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय जय मल्ला, जय भारत. धन्यवाद सर.
नाव घेते तुमचं नाव घेते